विद्यार्थी मित्रांनो, आपण उष्णता या पाठातील उष्णतेचे संदर्भनाचे तीन प्रकार पाहतो. हा तिसरा प्रकार आहे उष्णतेचे प्राण. उष्णतेचे प्राण म्हणजे काय हे आपण आता समजून घेऊ. माध्यम नसतानाही होणारे उष्णतेच्या संक्रमणास प्राण असे म्हणतात. आतापर्यंत मागचे जे दोन आपण प्रकार पाहिले उष्णतेच्या संक्रमणाचे, वहन आणि अभिसरण. वहनामध्ये माध्यम होतं स्थायू पदार्थ आणि अभिसरणामध्ये माध्यम होतं द्रव आणि वायू. पण प्राणामध्ये कोणतेही माध्यम नसताना उष्णतेचे काय होत असते? संक्रमण होत असते. वस्तू उष्णता शोषून त्या उष्णतेचा काही भाग परावर्तित करतात, यालाच प्राण असे म्हणतात. आता तुम्हाला सांगितलं त्यासाठी एक छोटस उदाहरण आहे. ते उदाहरण म्हणजे बघा, तुम्ही रात्रीच्या वेळी जेव्हा प्रवास केला असेल गाडीने, तर रस्त्याला बघा साईन बोर्ड लावलेले असतात किंवा रोडावर असे पांढरे पट्टे वगैरे मारले असतात. त्यांच्यावर आपल्या गाडीचा प्रकाश पडल्यानंतर जे साईन बोर्ड वरचे जे आपल्याला जे चिन्ह असते ते आपल्याला दिसतात. हे का दिसतात? तर कारण की त्याच्यावर रेडियम वापरला असतो. हे रेडियम काय करतात? उष्णता शोषून घेतात आणि त्याच्यातला काही भाग परावर्तित करतात आणि ते आपल्याला डोळ्यांना दिसतात. म्हणजे रात्रीच्या वेळी सुद्धा आपण ह्या चिन्ह योग्य प्रकारे आपण पाहू शकतो. हे सुद्धा एक उष्णता प्रारणाचा भागच आहे. तसं पाहिजे झाडे डोंगर रस्ते ह्या ज्या काही नैसर्गिक वस्तू आहे ह्या सुद्धा उष्णता शोषून घेतात आणि काही उष्णता काही आपल्या परावर्तित करतात. त्याच्यामुळे रात्रीच्या वेळी सुद्धा आपल्याला झाडे डोंगर रस्ते हे दिसू शकतात. ते उष्णतेच्या प्रारणामुळेच. एक छोटस माझं उदाहरण सांगतो शेकोटीच. तर शेकोटी काय बघा, आपण शेकोटी करत असताना शेकोटी लांब असते आणि आपण लांबवर उभं राहिलं तर आपण शेक घेऊ शकतो. उष्णता आपल्याला प्राप्त होऊ शकते. का आपण शेकोटी घेत असताना शेकोटीमध्ये हात टाकतो? तर नाही. कोणतेही माध्यम नसताना आपल्याला उष्णता प्राप्त होते. म्हणून उष्णतेचे प्राण हा एक उष्णतेच्या संक्रमणाचा तिसरा प्रकार आहे. आपल्याला योग्य प्रकारे आता तीन प्रकारांची माहिती आपल्याला भेटलेली आहे. उष्णतेचे वहन, उष्णतेचे अभिसरण आणि उष्णतेचे प्राण. यानंतर आपल्याला पाहिजे उष्णतेचे सुवाहक आणि दुर्वाहक. उष्णतेचे सुवाहक म्हणजे काय? जे पदार्थ उष्णता शोषून घेतात, वाकी ज्या पदार्थांकडून उष्णता वाहून नेली जाते आणि ज्या पदार्थांकडून उष्णता वाहून नेली जात नाही त्या पदार्थांना दुर्वाहक असे म्हणतात. आता प्लास्टिक जर आपण पाहिलं, हे प्लास्टिक काय आहे? उष्णतेचे सुवाहक आहे का दुर्वाहक आहे? तर प्लास्टिक ही उष्णतेची काय आहे? दुर्वाहक. कारण प्लास्टिकच्या वस्तूमधून उष्णता वाहून नेली जात नाही. नंतर रबर. रबरचं आपण जर उदाहरण पाहिलं तर रबरामध्ये सुद्धा उष्णतेचे संक्रमण एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी होत नाही. म्हणून रबर हे उष्णतेचे काय आहे? दुर्वाहक आहे. खेळ. खेळामध्ये आपण एखाद्या मेणबत्तीवर आपण खेळ धरला मेणबत्तीच्या ज्योतीवर तर आपल्याला चटका. तर हे कशामुळे? म्हणून खेळ हा उष्णतेचा काय आहे? सुवाहक आहे. नंतर लाकूड सुद्धा उष्णतेचं काय आहे? दुर्वाहक आहे. आपल्याला याच्यावर असं समजतं की जे पदार्थ उष्णता वाहून येतात त्यांना काय म्हणायचं? उष्णतेची सुवाहक म्हणतात. आणि जे पदार्थ उष्णता वाहून नेऊ शकत नाही त्यांना त्या पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात. काही पदार्थ हे उष्णतेचे सुवाहक असतात तर काही पदार्थ हे उष्णतेचे दुर्वाहक असतात. त्यासाठी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो. उन्हाळ्यामध्ये जेव्हा टेस्ट क्रिकेट मॅच असते तेव्हा सगळे जे खेळाडू असतात हे पांढरे कपडे घालतात किंवा आपण सुद्धा पांढरे बाहेर फिरायला जाताना पांढरे कपडे परिधान करतो. पांढरे कपडे आपण का परिधान करतो? कारण की पांढरा रंग हा उष्णता परावर्तित करतो, उष्णता शोषून घेत नाही. त्याऐवजी जर आपण काळे कपडे जर आपण परिधान केले तर आपल्याला जास्त प्रमाणात उष्णता ऊ लागू शकेल आणि म्हणून काळात बाहेर निघताना उष्णतेपासून वाचण्यासाठी नेहमी बाहेर जाताना पांढऱ्या रंगाचा वस्त्र परिधान करायला हवे.
मग आज आपण उष्णतेची स्वक आणि दुर्वाह या घटकांविषयी माहिती घेतलेली आहे.